दोन शमुएल अध्याय 20। बन्यामिनी बिक्रीचा पुत्र शबा हा एक अधम मनुष्य होता। त्याने रणशिंग फुंकून म्हटले, दाविदाकडे आमचा काही विभाग नाही, इशाय पुत्राकडे आमचा काही वतनभाग नाही। इस्रायल हो, आप आपल्या डेऱ्यांची वाट धरा। तेव्हा सर्व इस्रायल लोक दाविदाला सोडून देऊन बिक्रीचा पुत्र शबा याच्या मागून गेले। पण यार्देनेपासून यरुश्लेमेपर्यंतचे यहुदी लोक आपल्या राजास धरून राहिले। दाविद यरुश्लेम येथे आपल्या मंदिरात आला आणि ज्या 10 उपपत्नी राजमंदिराच्या संरक्षणासाठी त्याने ठेविल्या होत्या त्यास त्याने अटकेत ठेवून त्यांच्या उदरनिर्वाहाची तरतूद केली, पण त्याने त्यांशी समागम केला नाही। त्या आमरण वैधव्य दशेत तशाच अटकेत राहिल्या। मग राजा अमासाला म्हणाला, 3 दिवसांच्या आत यहुदा वंशाचे लोक जमा कर आणि तूही हजर हो। अमासा यहुदा वंशाच्या लोकास बोलावण्यास गेला, पण नेमून दिलेल्या मुदतीबाहेर त्यास विलंब लागला। तेव्हा दाविद अभिषय यास म्हणाला, आता बिक्रीचा पुत्र शबा हा अबशालोमापेक्षाही आमची अधिक खराबी करणार, तर तू आपल्या स्वामीचे लोक बरोबर घेऊन त्याचा पाठलाग कर, नाहीतर तो तटबंदी नगराचा आश्रय करून आमच्या दृष्टीआड लपून राहावयाचा। तेव्हा यवाबाचे सैनिक करेथी व पलेथी व सर्व शूरवीर अभिषयामागून गेले। बिक्रीचा पुत्र शबा याचा पाठलाग करण्यासाठी ते यरुश्लेमेतून बाहेर पडले। ते गिबोनातल्या मोठ्या शिळेपाशी जाऊन पोहोचले तेव्हा अमासा त्यास येऊन भेटला। यवाबाने आपल्या अंगात चिलखत घातले होते आणि वरून कमरबंद कसलेला असून म्यानात घातलेली एक तरवार कमरेस लटकावली होती। तिचे म्यान निघून ती खाली पडली। यवाबाने अमासाला विचारिले, बंधो तू खुशाल आहेस ना? असे म्हणून यवाबाने चुंबन घेण्याच्या मिशाने अमासाची दाढी उजव्या हाताने धरली। यवाबाच्या हाती असलेल्या तरवारीकडे अमासाचे लक्ष गेले नाही। त्याने अमासाच्या पोटात ती भोसकून त्याची आतडी जमिनीवर पाडली। त्याने त्याला पुन्हा वार केला नाही, तेवढ्यानेच त्याचा प्राण गेला। मग यवाब व त्याचा भाऊ अभिषय यांनी बिक्रीचा पुत्र शबा याचा पाठलाग केला। यवाबाच्या त्या मंडळींपैकी एक जण अमासापाशी राहून म्हणाला, जो कोणी यवाबाच्या पक्षाचा व दाविदास अनुकूल असेल त्याने यवाबाच्या मागून जावे। अमासा भर रस्त्यात रक्तात लोळत पडला होता। सर्व लोक स्तब्ध उभे आहेत असे त्या मनुष्याने पाहिले तेव्हा त्याने अमासाला सडकेवरून काढून एका शेतात नेले। तेथेही जो येतो तो स्तब्ध उभा राहतो असे पाहून त्याने त्याच्यावर एक वस्त्र टाकिले। त्या सडकेवरून काढून नेल्यावर सर्व लोक बिक्रीचा पुत्र शबा याचा पाठलाग करण्यासाठी यवाबाच्या मागून गेले। नंतर यवाब इस्रायली वंशाच्या लोकातून जाऊन अबेल व बेथमाका येथपर्यंत गेला व बेऱ्यांच्या सर्व प्रदेशातून गेला। मग तेही एकवट होऊन त्याच्या मागून गेले। मग त्यांनी बेथमाकाचे अबेल येथे शबा यास घेरिले आणि नगरासमोर त्यांनी मोर्चे लाविले। तो बाहेर कोटाशी होता। मग यवाबाबरोबरचे सर्व लोक तट पाडण्यासाठी त्यावर आघात करू लागले। तेव्हा नगरातून एका शहाण्याबाईने हाक मारून म्हटले, ऐका हो ऐका, यवाबास सांगा अमळ जवळ ये, मला काही तुला सांगावयाचे आहे। तो तिच्याजवळ गेला तेव्हा त्या स्त्रीने विचारिले, यवाब तो तूच काय? तो म्हणाला, होय मीच तो। मग ती त्यास म्हणाली, तुझ्या दासीचे म्हणणे ऐक। तो म्हणाला, सांग मी ऐकतो। ती म्हणाली, प्राचीन काळी लोक म्हणत की मसलत विचारावयाची तर ती आबेल नगरात विचारावी व असे केले म्हणजे झाले। शांतीप्रिय व विश्वासपात्र अशा इस्रायलांपैकी मी आहे। तू इस्रायलांच्या एका मातृनगराचा नाश करू पाहत आहेस, परमेश्वराचे वतन तू का ग्रासू पाहतोस? यवाब म्हणाला, मी ते ग्रासून टाकावे अथवा त्याचा विध्वंस करावा ही गोष्ट मजपासून दूर राहो, अगदी दूर राहो। हा प्रकार काही तसा नव्हे। एफ्राईम डोंगरातल्या शबा बिन बिक्री नावाच्या एका मनुष्याने दाविद राजावर हात उचलला आहे, तेवढा माणूस आमच्या स्वाधीन करा, म्हणजे मी नगर सोडून जाईन। ती स्त्री यवाबास म्हणाली, त्या मनुष्याचे शिर तटावरून तुझ्याकडे फेकू। मग त्या स्त्रीने ही आपली शहाणपणाची मसलत सर्व लोकांपुढे मांडली।
तेव्हा त्यांनी बिक्रीचा पुत्र शबा याचे शिर छेदून यवाबाकडे फेकून दिले. यवाबाने रणशिंग वाजवले आणि सर्व लोक नगराजवळून पांगून आपापल्या डेऱ्यांकडे गेले आणि यवाब यरुश्लेमेस राजाकडे परत गेला. यवाब इस्रायलाच्या सर्व सैन्यावर होता. यहोयादाचा पुत्र बनाया हा करेथी व पलेथी याजवर होता. अदोराम वेठबिगारीवर होता. अहिलुदाचा पुत्र यहोशाफाट हा अखबारनवीस होता. शबा चिटणीस होता. सादोक व अब्याथार हे याजक होते आणि याईरी इरा दाविदाचा एक मुख्य मंत्री होता.